तर मित्रांनो सबस्क्राइब करा आपले व्हायरल गोष्टी या यूट्यूब चॅनलला आणि त्यासोबतच बेल आयकॉन देखील नक्की दाबा आणि मित्रांनो सामील व्हा आपल्या 50,000 यूट्यूब परिवारामध्ये। त्यामुळे आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या 50,000 परिवारामध्ये नक्की सामील व्हा। तर मित्रांनो क्रिकेटमध्ये सध्या महाकुंभ म्हणजेच आयपीएलचे सामने अधिक चुरशीने सुरू आहेत। तर अशात आयपीएलमध्ये खेळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, मात्र येथे एक खेळाडू असा आहे जो की यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच अनसोल्ड राहिला होता आणि त्यानंतरून आता हाच खेळाडू संन्यास घेण्याचा देखील विचारात आहे। तर लवकरच तो याबाबत मोठी घोषणा देखील करू शकतो। तर मित्रांनो नेमका कोण आहे खेळाडू जो की महेंद्रसिंग धोनीचा जिगरी असून तो यावर्षी संपूर्ण क्रिकेटमधून संन्यास घेऊ शकतो, याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहोत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मित्रांनो महेंद्रसिंग धोनीचा जिगरी दोस्त म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना आता लवकरच संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे। तर सध्या रैना हा आपल्याला कॉमेंट्री करताना दिसत आहे। तर यंदा पहिल्यांदाच असं घडलं होतं की रैना ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला, जे की त्याला मिस्टर आय पी एल म्हटले जाते। तर त्यानंतरून रैनानं खेळण्यासाठी विनंती देखील केली होती, मात्र सगळ्याच अपेक्षा रैनाच्या फेलटरल्या। परंतु रैनाला स्टार स्पोर्टने कॉमेंटेटर म्हणून ऑफर केली आणि त्यामुळे मित्रांनो रैना आपल्याला कॉमेंट्री करताना सध्या दिसत आहे। तर रैना 10 वर्षे झाली चेन्नई संघाकडून खेळला आहे, त्याचा खराब फॉर्ममुळे तो पुन्हा आय पी एलमध्ये परत येईल याची शक्यता आता कमीच आहे। तर धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतरून रैनाने संन्यास घेण्याची घोषणा केली होती। तर आता आय पी एलमध्ये रैनाला खेळण्याची संधी मिळत नसल्याने तो संन्यास घेण्याची घोषणा लवकरच करू शकतो, जे की रैना हा महेंद्रसिंग धोनीचा एक खास जिगरी दोस्त असल्याचं म्हटलं जातं। तर तिथेच सुरेश रैनानं चेन्नईला काही सामने जिंकूनही दिले आहेत, जे की तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत सुरेश रैनाने उत्तम कामगिरी केली होती। तरीही 2008 चेन्नईसोबत आलेला या रैनाला चेन्नईनं रिटर्नही केलं नाही आणि त्यावर बोलीही लावली नाही। महत्त्वाची सूचना मित्रांनो, बरेच जण आपला व्हिडिओ फक्त पाहून व्हिडिओला सोडून जातात। तर मित्रांनो तुमच्याकडे एकच विनंती आहे की जर तुम्हाला खरंच आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला खूप मोठं मोटिवेशन मिळते पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी। तर मित्रांनो सपोर्ट करा आपला मराठी चॅनल सबस्क्राईब करून। मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तुम्हाला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला काही सेकंदही लागणार नाहीत, आणि केला असेल तर खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद, त्यामुळे आम्हाला मोठे मोटिवेशन मिळते पुढील व्हिडिओंसाठी। तर आय पी एलच्या इतिहासामध्ये त्यांनी सर्वात जास्त धावा देखील केल्या आहेत। तर मित्रांनो रैनाने 205 खेळून 5,528 धावा हे आत्तापर्यंत केल्या आहेत, जे की विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा हे रैनाच्या सध्या पुढे आहेत। तर 2021 रैनाचा फॉर्म अत्यंत वाईट होता, त्याचा फटका हा चेन्नई संघाला बसला आणि त्याने केवळ 160 धावाच तेव्हा केल्या होत्या, जे की त्याच्या खराब कामगिरीमुळेच त्याला चेन्नई संघाने यंदाच्या हंगामात संधी दिली नाही। आणि अशात आता विनंती करूनही कोणत्याही संघाने त्याला यावर्षी घेतले नाही आणि त्यामुळेच मित्रांनो आता तो संन्यास घेण्याची घोषणा लवकरच करू शकतो। तर तुम्हाला यावर काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा। तसेच माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।